नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? मागील व्हिडिओमध्ये आपण राज्य महामंडळाच्या पुस्तकातील इतिहासाच्या सिरीजचा 9वा टॉपिक प्रतापगडावरील पराक्रम अभ्यासला होता. आज त्या पुढील टॉपिक अभ्यासूया, तो म्हणजे शर्थीने खिंड लढवली. शर्थीने खिंड लढवली. अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला, त्यामुळे आदिलशहा चिडला. त्याने शिवरायांचा नाश करण्यासाठी सिद्धी जोहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन तो निघाला आणि त्याच्याबरोबर बापाच्या वधाचा सूड घ्यायचा म्हणून फाजलखानही निघाला. सिद्धी जोहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला वेढा घातला. त्याने शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस सुरू झाला की सिद्धी वेढा उठवेल असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरू झाल्यावर त्याने बंदोबस्त कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे? शक्तीचे काम नाही, आता युक्तीने सुटका करून घ्यायची असे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. तो खुश झाला. त्याने ते कबूल केले. शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेष धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार अशी ती योजना होती. त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखा होता. त्याचे नाव होते शिवा काशीद. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी व चतुर होता. शत्रूच्या सैनिकांनी ती पालखी पकडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. थोड्या वेळाने शिवा काशीदचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले. शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिव काशीदने आत्मबलिदान केले. तो अमर झाला. शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला. सिद्धीने तातडीने सिद्धी मसूद या त्याच्या सरदाराला फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू होता. दिवस उजाडताच पांढरपाणी ओढ्यावर शिवरायांना त्यांनी गाठले. शिवरायांनी घोडखिंड ओलांडली. सिद्धीचे सैनिक खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण. शिवराय बाजीप्रभूला म्हणाले, आणीबाणीची वेळ आहे. समोर वाट चढणीची आहे व मागे शत्रू आहे. विशाळगड गाठणे कठीण आहे. शिवरायांचे जीवित धोक्यात होते. सारे स्वराज्य धोक्यात होते. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे जा. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज मी मरेन पण खिंड चढू देणार नाही. बाजीप्रभू शिवरायांना म्हणाले, एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. बाजीप्रभूची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो, तेथे तोफांचे आवाज होतील, मग तुम्ही ताबडतोब खिंड सोडून निघून या. बाजीप्रभूने शिवरायांच्या पाठमोरा मूर्तीला लवून मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. आणि मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयार झाले. तितक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतील वाट बिकट व नागमोडी होती व तिकडे शिवराय वाऱ्यासारखे धावत होते. शिवरायांना गडावर पोहोचण्यास 1.5-2 तास हवे होते. तेवढा वेळ खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. इकडे खिंडीत शर्थीची झुंज सुरू झाली. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूंवर दगडांचा वर्षाव सुरू केला. पहिली तुकडी नामोहरम झाली.
दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, हा ना मारा. मावळ्यांना स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणखी दगड, ठेचा गाणी मांना, होऊ द्या जोराचा मारा, शाब्बास तुमची. दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. शिवराय आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. शत्रूची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. बाजीप्रभूने हल्ला चढवला. शत्रूने बाजीप्रभूला हेरले व त्यांच्या अंगावर अनेक वार केले. त्यांना जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. बाजीप्रभूचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता, तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थी पडलेल्या बाजींच्या कानी पडले. महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली, आता मी सुखाने मरतो, असे म्हणून त्याने प्राण सोडला. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू. शर्थीने खिंड लढवली हा आपला आजचा टॉपिक पूर्ण झाला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि घंटीवर क्लिक करा, म्हणजे आम्ही बनवलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल व आमचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन मागील व्हिडिओ बघू शकता. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.